एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सातपूर पोलिसांची रोड रोमियोंवरती कारवाई, एकूण 20 रोड रोमियोंवर कारवाई। सविस्तर वृत्त असे, सातपूर पोलिसांनी आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी आपली मोहीम कॉलेज आणि शाळेच्या आवाराबाहेर टवाळखोरी करणाऱ्या रोड रोमियोंकडे वळविली। या कारवाईत पोलिसांकडून रोड रोमियोंना दंडुक्याचा प्रसाद देत ताकीद देण्यात आली। या कारवाईमध्ये एकूण 20 रोड रोमियोंवरती कारवाई करण्यात आली। ही मोहीम वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गवारे, पोलीस उपनिरीक्षक श्याम जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंजाळ, पोलीस हवालदार विलास गीते यांनी राबविली। या मोहिमेदरम्यान सातपूर येथील जनता विद्यालय, सातपूर कॉलनी येथील छत्रपती शिवाजी विद्यालय, अशोकनगर येथील मॉडर्न हायस्कूल या ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली। पोलिसांच्या या आक्रमकतेच्या भूमिकेमुळे निश्चितच रोड रोमियोंवर फरक पडेल काय आणि त्यांची टवाळखोरी बंद होईल काय हे बघणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। नाशिक शहर पोलीस आयुक्त माननीय अंकुश शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आदेशामुळे सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रोड रोमियो तसेच शाळा, महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक संस्था यांच्या 100 मीटर परिसरामध्ये गुटखा, सिगरेट विकणाऱ्या पानटपऱ्या यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित झालेले असल्याने तसेच बऱ्याच ठिकाणी टवाळखोर व रोड रोमियो यांच्या तक्रारी वाढत चालल्या असल्या कारणाने सध्या आम्ही ही मोहीम हाती घेतलेली आहे। माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या ठिकाणी 3 शाळांवरती कारवाई त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी शाळा सुटताना किंवा शाळा भरताना त्या ठिकाणी काही कारण नसताना हे रोड रोमियो त्या ठिकाणी आलेले असतात व विनाकारण विद्यार्थ्यांची, विद्यार्थिनींची, तिथल्या शिक्षकांची छेड कापतात आणि त्या धर्तीवर आम्ही त्या ठिकाणी जाऊन आज त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली। त्यात आम्ही 19 रोड रोमियोंवर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे। तसेच कोटपा ॲक्टप्रमाणे त्यांच्यावर आम्ही ज्या पानटपऱ्या आहेत, सिगरेट विकणाऱ्या, गुटखा विकणारे यांच्यावर आम्ही कोटपा कायद्याप्रमाणे आम्ही 10 कारवाई त्यांच्यावर केलेली आहे। सदरची कारवाई ही माननीय अंकुश शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रेग्युलर चालू राहील। सातपूरकरवासियांनी श्वास सोडावा अशी मी त्यांना विनंती करतो। ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अशी काही माहिती मिळत असेल की रोड रोमियो या ठिकाणी फिरता आहे, एखाद्या पानटपरीवर किंवा कुठल्या दुकानावर गुटखा विक्री असेल किंवा सिगरेट विक्री होत असेल त्याबद्दल आम्हाला आपण त्या ठिकाणी माहिती द्या। एसपीएन न्यूजसाठी कार्यकारी संपादक केदार काळे, कार्यकारी संपादक शिवाजी अडांगळे, विशेष प्रतिनिधी सुनील अडांगळे, तंत्रप्रतिनिधी अंकुश शेवाळे यांसह मी शशिकांत निर्मळ, एसपीएन न्यूज नाशिक, धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।